हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हा रिक्वेस्ट व्हिडिओ आहे तर कृष्णाचे वस्त्र कसे शिवायचे हे माप दिलेलं आहे. तर बघा, अशानुसार मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. 2.5 उंची आणि त्याची रुंदी आहे 19 इंच असं मेन फॅब्रिक. आणि अस्तरचं एक फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, अशानुसार सेम कलरचं घेतलेलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक. हे एक एक आपल्याला लागणार आहे. ते झाल्यानंतर मग आपल्याला कमरेची जी पट्टी, आपण कमरेला जी पट्टी बांधणार आहे ती 2 इंच आणि रुंदी 10 इंच असं फक्त एकच पट्टी लागणार आहे मेन फॅब्रिकची. त्याच्यामध्ये अस्तर आपल्याला लागणार नाही. आणि जी गळ्याची पट्टी येते ती 2 इंच आणि त्याची उंची 8 इंच. म्हणजे हे गळ्यामध्ये जी आपण पट्टी घालणार आहे हाताची बाजू ती याच्यामध्ये येणार आहे. तर आपल्याला दोन्ही सीधी बाजू आपल्याला आतमध्ये घेऊन तिन्ही बाजूला आपल्याला छान प्रकारे बारीक शिलाई करून घ्यायची आहे, जशी मी दाखवत आहे त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे बारीक शिलाई करून घ्यायची आहे. वरची बाजू ही ओपन ठेवायची आहे आपल्याला. अशानुसार शिलाई करून झाल्यानंतर न पहिला जी बाजू दाखवलेली आहे त्यानुसार आणि उंची ही आपल्याला छान प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. परत एकदा सांगते की दोन्ही सीधी बाजू आतमध्ये ठेवायच्या आहेत आणि उलट्या बाजू हे बाहेरच्या दिशेला येणार आहेत. अशानुसार आपलं फॅब्रिक स्टिच होत आहे. हा रिक्वेस्ट व्हिडिओ आहे एका ताईंचा. त्यांनी खूप दिवसा अगोदर कमेंट केली आहे. ती कमेंट देखील ही मी व्हिडिओच्या लास्ट एंडला टाकते. तर व्हिडिओ नक्की पहा. आणि असेच तुम्हाला जर कृष्णाचे वस्त्र शिवायचे असेल तर नक्कीच कमेंट करा. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर हे आपलं वस्त्र पूर्ण अशा प्रकारे शिवून झालेलं आहे. उरलेला बाजूचा जो कपडा आहे तो फॅब्रिक जे चांगल्या प्रकारे कट करून घ्या. 1.5 इंच तरी कपडा जास्तीचं मार्जिन ठेवा, जेणेकरून शिलाई तरी निघत नाही वेल्वेट कपड्याची. आता आपल्याला ही सीधी बाजू बाहेर करायची आहे. जे दोन्ही कॉर्नर आहेत ते छान प्रकारे व्यवस्थित काढून घ्या. बघा, अशी छान झाल्यानंतर जी उंची आहे त्यानुसार तुम्ही लेस चॉईस करा. मी आता पिवळ्याला कॉम्बिनेशन अशी लाल लेस घेतलेली आहे. तर लेस लावताना पहिला आतमधल्या बाजूनी थोडंसं दुबून घ्या. खालच्या बाजूला म्हणजे मिरी साईड जी येते त्या बाजूला आपल्याला अशी लेस स्टिच करायची आहे. लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्या खालून आणि वरच्या बाजूला, जेणेकरून ती फोल्ड होणार नाही. बघा, ही अशा प्रकारे लेस लावून घेतल्यानंतर या बाजूला ही दुमडा थोडाशी जास्तीच लेस होत आहे, ती मी कट करून घेत आहे जेणेकरून ती लेस पूर्णपणे निघली जाणार नाही. डबल स्टिच करून घ्या. मी याच्यासाठी हळूहळू दाखवत आहे जेणेकरून आपल्याला समजून येईल. आणि वरच्या बाजूला ही देखील पूर्ण असं स्टिच करून घ्यायचं आहे. हे स्टिच करून झाल्यानंतर आपण धागा कट करून घेऊया. हे झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मी जशा प्रकारे दाखवत आहे तशा 1-1 इंचाच्या मोठ्या मोठ्या आपल्याला मिऱ्या करून स्टिच करून घ्यायचा आहे. कारण की वेल्वेटचा कपडा जाड असल्यामुळे मी हळूहळू तुम्हाला दाखवत आहे, कारण की तो स्टिच व्यवस्थित झाला पाहिजे. बघा, अशा प्रकारे मिऱ्या आता व्हिडिओत दाखवायचं असल्यामुळे मी जरा हळूहळू करत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही स्टिच केलं, एक वस्त्र शिवायला कमसे कम 25 ते 30 मिनटं अर्धा तास लागतो कपडा स्टिच करून घेऊन स्टिच करण्यासाठी. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिऱ्या घेतल्या की त्याला घेरही छान प्रकारे येतो. आपण असा डावा हात व्यवस्थित ठेवून जर दाबून व्यवस्थित शिलाई केली तर बघा, हा आणि हा बाजूचा जो राहिलेला फॅब्रिक आहे तो कट करून घ्या. कारण की जे कमरेला आपल्याला जास्तीच जाडपणा येणार नाही आणि कमरेला बांधायलाही देखील आपल्याला व्यवस्थित जाईल. हा जो राहिलेला शिल्लक कपडा आहे तो मी अशा प्रकारे बघा कट करून घेतलेला आहे. कट करून झाल्यानंतर जे मी तुम्हाला कमरेचं दुसरं फॅब्रिक दाखवलेलं ते जी सीधी बाजू
आणि उलट्या बाजूला ठेवायची आहे आणि आपल्याला सीधी बाजू बाहेरच्या बाजूला पलटी करून घ्यायची आहे. जर तुम्हाला कळत नसेल तर व्हिडिओ थोडा थांबून थांबून बघा आणि नंतर न तुम्ही शिवायला घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. बघा, अशा प्रकारे मी कमरेची बाजूला स्टिच करून घेत आहे. वेल्वेटचा कपडा हा जास्त करून तुम्ही खेचू नका, एकदम अलगद हाताने हा कपडा स्टिच करायचा असतो. जर तुम्ही खेचून घेतलं तर ती क्रॉस होण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे शिवून झाल्यानंतर ना सीधी बाजू आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायची आहे. आता धागा कट करून घेते. बघा, कट करून झाल्यानंतर ना आपल्याला ही सीधी बाजू पट्टी अशी फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपल्याला कमरेच्या बाजूला व्यवस्थित अशी बांधता येईल, कारण की कृष्णाला टोचणार देखील नाही आणि मऊसूत अशी व्यवस्थित गाठ बसते. अर्ध स्टिच झाल्यानंतर न आपल्याला कमरेच्या बाजूला जिथे कमरेचा भाग आहे तिथे देखील आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. बघा, आता हा कमरेचा बाजू आली की या बाजूला आपल्याला लेस पण जॉईन करून घ्यायची आहे. तुम्ही कमरेचा भाग पूर्ण शिवून झाल्यानंतर न ही लेस लावू शकता. आता मला सवय झाली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, मी पहिला असा शिवून घेतलेला आहे भाग. हा भाग शिवून झाल्यानंतर ना बाकीचा उरलेला धागा आपण कट करून घेऊया. बघा, आता कमरेच्या बाजूला अशा दोन्ही वरून आणि खालून व्यवस्थित प्रकारे लेस लावली की कमरेलाही छान प्रकारे असा लुक येतो आणि कृष्णाला घातल्यानंतर ना त्याचाही लुक खूप छान प्रकारे येतो. तुम्ही स्टार्टिंगला फोटो बघितलंच असणार की कृष्णाला घातल्यावर वस्त्र किती छान प्रकारे दिसून येतं. कॉम्बिनेशन जर चांगल्या प्रकारे ठेवलं तर खूप छान वस्त्र दिसून येतात. घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे तयार करू शकता. खूप दिवसापासूनचा रिक्वेस्ट होती ताईंची की तुम्ही शिवून ताई व्हिडिओ करा, कारण की काही अडचणीमुळे मला तो व्हिडिओ करता आला नाही आणि आज त्याचा मुहूर्त निघत आहे. तरी नक्की शिवण्याचा प्रयत्न करा. आता हा कमरेची बाजू झालेली आहे. आता ही गळ्याची पट्टी आपल्याला अशा दोन्ही बाजूंनी फोल्ड करून मग परत एक मध्यभागी छान अशी फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करत करत असताना ही देखील आपण लेस गळ्याची पट्टी एकदम लेस लावून आपण जशी एकदम फोल्ड केली होती त्यानुसार अर्धा इंच वरच्या बाजूला आणि अर्धा इंच खालच्या बाजूला थोडी जागा सोडून आपल्याला छान प्रकारे अशी लेस लावून घ्यायची आहे. बारीक शिलाई घातली तर आपली शिलाई निघणार नाही आणि वेल्वेटच्या कपड्याला ती छान प्रकारे एकदम बसली जाते, जेणेकरून आपली जे वस्त्र आहे एकदम चापून चोपून बसलं जातं. दोन्ही प्रकारे असे व्यवस्थित दाबून आणि मग लेस आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित खालून आणि वरून दोन्ही बाजूने स्टिच केल्यानंतर ना ती लेस देखील निघत नाही आणि छान प्रकारे आपलं वस्त्र टिकलं जातं आणि खूप छान प्रकारे दिसलं जातं. बघा, अशा प्रकारे माझी लेसला स्टिच करून झालेली आहे आणि हा उरलेला धागा हा आपण कट करून घेऊया. बघा, किती सुंदर दिसत आहे. आता जो आपण खालचा भाग जो घेरवाला शिवलेला आहे त्याचा मध्य पॉईंट काढून घ्यायचा आहे. मध्य पॉईंट काढून झाल्यानंतर ना तिथे तुम्ही मार्क करून घेऊ शकता. आता मला सवय झालेली आहे. तरी बघा, स्टिच मध्यभाग आहे, त्या मध्यभागीच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे गळ्याची पट्टी ठेवून अशी डबल वेळा स्टिच करून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही वॉश करता तेव्हा ते निगळं देखील जाणार नाही आणि छान प्रकारे वस्त्र आपलं टिकून राहतं. मी डबल डबल का सांगत आहे की छान प्रकारे असं स्टिच केल्यानंतर न ते खेचताना किंवा हे करताना धागे देखील निघत नाही. तुम्हाला हे असे वस्त्र शिवले तर एकही धागा निघणार नाही, कुठेच तुम्हाला धागा दिसणार नाही, कारण की मी जेवढे वस्त्र शिवलेले आहेत ते पहिला उलटी बाजू शिवून मग सीधी बाजू बाहेरच्या बाजूला आणलेली आहे. बघा, अशा छान प्रकारे वस्त्र कृष्णाचं तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला हा शिलाईचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.